नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती. जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनेल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचं चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल. आपण फेसबुक व्हॉट्सअपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता. ब्रेकनंतर पाहूया बातम्या. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. येथील लहान मुलांच्या कार्यक्रमादरम्यान चक्क ओल्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं. अतिशय पद्धतशीरपणे व्यवस्था करून इच्छुकांनी पार्टीचा आनंद घेतला. शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या ओल्या पार्टीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, यावर संस्था व पोलीस कारवाई करणार का? शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहात 3 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात ओल्या पार्टीचंही आयोजन करण्यात आलं. शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात अशी ओली पार्टी होणे लांछनास्पद बाब आहे. प्रतिष्ठित नागरिक सहकुटुंब या कार्यक्रमात सहभागी झाले. आयोजकांनी पार्टी अरेंज करताना कोणतीही कमतरता ठेवली नाही. अवाढव्य खर्च यासाठी करण्यात आला. बाहेर मुलांसाठी खेळणी लावण्यात आली. बाजूलाच आलिशान अशी भोजन व्यवस्था, रोषणाई, वेटरचा अरबी पेहराव असा सारा थाटमाट होता. लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना वरच्या गॅलरीमध्ये असलेल्या जागेत छानपैकी टेबल लावलेले होते. एखाद्या बारप्रमाणे येथे व्यवस्था करण्यात आली. महागडी दारू, सोडा, पाणी, ग्लास असे सारे येथे होते. अनेकांनी महागड्या दारूचे पेक पोटात रिचवले व मोकळे झाले. हा कार्यक्रम अगदी झटपटच उरकला गेला. बॉटल आवरून बाजूलाच कोपऱ्यात जमा करण्यात आल्या. या निरनिराळ्या महागड्या दारूच्या बाटल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात तेही शिक्षण संस्थेच्या सभागृहात अशी पार्टी होणे कितपत योग्य आहे. आयोजकांनी विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला या आयोजनाविषयी माहिती दिली होती का? यावर संस्था काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष सरकारी आदेशानुसार सार्वजनिक कार्यक्रम होतो तेथे CCTV कॅमेरे आवश्यक आहेत. या सभागृहात CCTV कॅमेरे लावलेले नाहीत. सभागृहात किंवा बाहेर अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी झाला असता तर पोलिसांनी कारवाई केली नसती का? सरस्वतीचे विद्या मंदिर येथे आहे, त्या संस्थेच्या सभागृहात अशी पार्टी आयोजित करण्यात आली. संस्थेचे डायरेक्टर SG गुप्ता यांना याविषयी विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. श्रमसाफल्य कॉलनीत 3 डॉक्टरांचे फ्लॅट भरदिवसा चोरट्यांनी फोडले. 4 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. रॉयल एम्पायर नामक अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. शहरात एकाच अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोऱ्यांच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभं ठाकलं आहे. खाकीचा धाक संपला की काय अशी चर्चा होतीये. शहरातील कठोरा नाका परिसरात असलेल्या श्रमसाफल्य कॉलनीमध्ये रॉयल एम्पायर नावाचं अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर व पहिल्या माळ्यावरील 3 फ्लॅट दुपारी 1 ते 2:30 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी फोडले. विशेष म्हणजे हे 3 फ्लॅट डॉक्टरांचे आहेत. यापैकी एका फ्लॅटमधून काही चोरीला गेलं नाही, मात्र 2 फ्लॅटमधून चोरट्यांनी 2.25 लाख रुपयांची रोकड आणि 80 ग्रॅम सोनं असा सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. एकाच अपार्टमेंटमध्ये भरदिवसा झालेल्या या चोऱ्यांमुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. 43 वर्षीय डॉक्टर पवन रामरावजी टेकाडे, 42 वर्षीय डॉक्टर प्रसाद प्रकाश तोरकडी आणि डॉक्टर चंदन टेकाडे या 3 डॉक्टरांचे कुलूपबंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. डॉक्टर पवन टेकाडे आणि डॉक्टर तोरकडे हे शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. यामध्ये पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या डॉक्टर पवन टेकाडे यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील 50 ग्रॅमचे सोन्याचे दागिने तसंच 75,000 रुपयांची रोख लंपास केली आहे. याच माळ्यावर डॉक्टर टेकाडे यांच्या फ्लॅट समोरच डॉक्टर प्रसाद तोरकडी यांचा फ्लॅट
कपाट आहे। त्यांच्याही घरी रविवारी दुपारी कोणीच नव्हतं। चोरट्यांनी त्यांच्याही घरातील कपाट फोडून 1.5 लाख रुपयांची रोख तसंच सोन्याचं मंगळसूत्र, कानातले असे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत। श्रम साफल्य कॉलनी मध्ये असलेले रॉयल एम्पायर या अपार्टमेंट मध्ये 14 फ्लॅट असून या अपार्टमेंट मध्ये बहुतांश डॉक्टर्स राहतात। डॉक्टर चंदन टेकाडे हे सध्या फ्लॅट मध्ये राहत नसल्यामुळे त्यांच्या घरातून काही चोरीला गेलं नाही। डॉक्टर टेकाडे हे त्यांच्या कुटुंबियांसह सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते। डॉक्टर तोरकडी हे देखील शनिवारी सायंकाळीच बाहेर गेले होते, त्यामुळे कुलूप लागलेले तिन्ही फ्लॅट चोरट्यांनी टार्गेट केले आणि लाखोंचा ऐवज लंपास केला। या अपार्टमेंट मध्ये सुरक्षा रक्षक आहे, मात्र तो दुपारी 12 वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी निघून गेला असल्याचं पोलीस चौकशीत पुढे आलं आहे। सुरक्षा रक्षक हजर नसल्यामुळे चोरटे थेट अपार्टमेंट मध्ये घुसले आणि त्यांनी 3 डॉक्टरांचे फ्लॅट फोडले। ही चोरी दुपारी 1 ते 2:30 वाजताच्या सुमारास झाली असल्याचं गाडगेनगर पोलिसांनी सांगितलं आहे। अमरावती महानगरपालिका ही अमरावती ग्रामपंचायत करावी अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्तांकडे केली। या संदर्भात त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिलं। मागील 2 वर्षांपासून अमरावती महानगरपालिकेत एकही विकास काम झालं नाही। अमरावती महानगरपालिकेची दलित वस्तीचा निधी सुद्धा PWDला देण्यात आला आहे। घटनेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकल बॉडीला अधिकार दिले आहे त्याचं हे सर्रासपणे उल्लंघन झालेलं आहे। जे शासन शिर्डी संस्थेकडून 500 कोटी रुपये उसने घेते ते शासन अमरावती महानगरपालिकेला आता निधी देणार याच्यात आम्हाला शंका आहे असं या नगरसेवकांचं म्हणणं आहे। मागील 2 वर्षांपासून साधा साफसफाई ठेका सुद्धा फायनल करू न शकले नाही अशा सत्ताधारी व प्रशासनाकडून अमरावती शहरातील लोकांची किती पर्वा आहे हे दिसून येते। अमरावती शहरात डेंग्यूमुळे 15 ते 20 जणांचा जीव गेला आहे। 2 ते 3 हजार नागरिक या जीवघेण्या आजारामुळे त्रस्त होते। महानगरपालिकेनं कोणतीही दखल या संदर्भात घेतली नाही अशा महानगरपालिकेकडून जनतेनं कोणती अपेक्षा ठेवावी असे विविध मुद्दे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आपल्या निवेदनातून मांडले आहेत। महानगरपालिकेचा निधी PWDला दिला आहे, त्याचप्रमाणे अमरावती शहराची साफसफाईची जबाबदारी सुद्धा PWDला देण्यात यावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे। मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या नगरसेवकांनी प्रचंड नारेबाजी अमरावती महानगरपालिकेमध्ये केली। यावेळी विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर वंदना कंगाले, माजी उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, नगरसेवक सलीम बेग युसुफ बेग, नगरसेवक प्रदीप हिवसे, नगरसेवक अब्दुल वसीम अब्दुल मजीद, नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका हाफिजाबी युसुफ शाह, निलिमा काळे, सुनीता भेले, मंजुश्री महल्ले, शोभा शिंदे, अस्मा फिरोज खान, हाफिजापी नूर खान, नगरसेवक अनिल माधोगडिया यांच्यासह मोठ्या संख्येनं नगरसेवक व काँग्रेसचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होते। अमरावती महानगरपालिका ही अमरावती ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी करण्याचं मागचं कारण, मागील 2 वर्षात जेव्हापासून इथं सत्तेमध्ये BJP शिवसेना आली आहे, यांनी अमरावती शहरासाठी एकही विकास कामं केलेली नाही आहे। पूर्ण शहर गड्ढामय झालेलं आहे। साधा म्हणजे शासनाकडून जो निधी आला त्यांनी तो निधी PWDमध्ये पळवलेला आहे। म्हणून आम्ही यांना हे विनंती केली आहे की अमरावती महानगरपालिकेची साफसफाईचा ठेकासुद्धा PWDला देण्यात यावं। मागील 2 वर्षात या महानगरपालिकेनं साधा साफसफाईचा ठेका हा फायनल करू शकले नाही। जे मागच्या कार्यकाळातले साफसफाईचे ठेके होते त्याच ठेक्यांना 3-3 महिन्याचं एक्सटेन्शन दिलं, त्याच्यामुळे पूर्ण शहराच्या साफसफाईचा धिंगाणा झालेला आहे। ठेके गेल्या 2 वर्षापासून महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एकल ठेका आणि मग प्रभागवाईज ठेक्याची सूचना सगळ्यांनी मांडली, त्यात आम्हीसुद्धा होतो, परंतु अशा परिस्थितीमध्ये अजूनपर्यंत त्याचे ॲग्रीमेंट झालेले नाही कंत्राटदाराचे, आणि ॲग्रीमेंटला इतका उशीर का? 5 महिने झाले। म्हणजे ही सिस्टीम प्रभागवाईज करायलाही आता किती दिवस झाले, आणि प्रशासनाने याच्यात खऱ्या अर्थानं लक्ष घालून ताबडतोब वर्क ऑर्डर द्यायला पाहिजे, काम सुरू व्हायला पाहिजे, तर ते ठप्प पडून आहे।
आमचे विरोधी पक्षनेते बबलूभाऊ शेखावत यांनी जी काही तुमच्याकडे माहिती दिली ती अगदी योग्य आहे, आणि त्या संदर्भामध्ये जर महापालिकेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटत नसेल तर या महापालिकेला ग्रामपंचायत करावं, हे ते मागणी आमची योग्य आहे असं आम्हाला वाटते। कारण असं आहे की हे पैसे सगळे शासनाचे जेवढे आले ते माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे हे बा ते शासन निर्णयच आहे। महानगरपालिका क्षेत्रात मिलबूस आता जे भांडण सुरू आहे कल्याणनगरच्या रस्त्याचं ते सुद्धा महानगरपालिकेला आलेले पैसे आहे। भांडून राहिले आमदार आणि भाजपवाले, पण पैसे आलेले आहे महानगरपालिकेचे, या संदर्भातले शासन निर्णयच आहे। तर मग महानगरपालिकेचं नावच कशाला येते हे प्रत्येक आजच्या तारखेतलं हे पा 28 तारखेचं हे शासन निर्णय महानगरपालिकेत मूलभूत सोयी सुविधांच्या विकासाअंतर्गत हे पा इकडे वळती गेले 12 कोटी। त्याच्यानंतर हे पा 13 एप्रिल 2018 आहे त्याच्यानंतर हे 4 कोटी ज्याच्यासाठी भांडण सुरू आहे हे महानगरपालिकेला आहे मूलभूत क्षेत्रात। काँग्रेसच्या नगरसेवकांनी अमरावती महानगरपालिकेवर मोर्चा काढला, मनपायुक्तांना निवेदन दिलं। अमरावती महानगरपालिका ही अमरावती ग्रामपंचायत घोषित करावी अशी मागणी त्यांनी केली। हे निवेदन महापौरांना देण्यासाठी देखील हे नगरसेवक गेले, मात्र महापौर तेथे नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवलं। महानगरपालिकेजवळ निधी नाही, मनपा बदनाम झालेली आहे, तेव्हा मनपा निधी देणार का याबद्दल शंकाही त्यांनी व्यक्त केली। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरी कॅम्प येथील शिवमंदिरात पुन्हा दुसऱ्यांदा दानपेटी चोरीला जाणार होती। दोन चोरटे ही दानपेटी चोरून नेत होते, त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय तर दुसरा फरार झालाय। अट्टल चोरटा आरोपी गजानन अरुण आत्राम वय वर्ष 38 व सूरज प्रकाश इंगोले वय वर्ष 21 राणा विलासनगर हे दोघेही सोमवारी पहाटे 4 वाजता शिवमंदिराच्या आतमध्ये कटला घेऊन आले व दोघांनी मंदिरातील दानपेटी उचलून कटल्यात ठेवली। त्याचवेळी मंदिराजवळ राहणारे अशोक तोलानी यांची त्यांच्यावर नजर पडली असता दोघांनी दानपेटी व कटला तेथे सोडून पळ काढला। फिर्यादी छमनलाल लालवाणी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध 380, 511 व 34 कलमांवर गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सूरजला ताब्यात घेतला आहे तर गजानन आत्राम फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत। दोघेही अट्टल चोरटे आहेत। यापूर्वी आरोपी गजानन आत्राम याने याच मंदिराची दानपेटी चोरली होती, याच मंदिरात चोरी केली होती, तेव्हा त्याला पोलिसांनी अटक केली होती। सोमवारी पुन्हा दोघांनी तेथे चोरी करत होते, त्यांचा प्रयत्न फसलाय। आज दिनांक 10/12/18 रोजी सकाळी 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास रामपुरी कॅम्प शिवमंदिर येथे आरोपी गजानन आत्राम आणि त्याचा एक साथीदार याने तिजोरी चोरण्याचा प्रयत्न केला। सदरची तक्रार प्राप्त होताच पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा कलम 380, 511, 34 भादेवचा नोंद करण्यात आलेला आहे व सदर गुन्ह्यामध्ये एक आरोपी सूरज इंगोले राहणार कपिल वस्तुनगर छत्रसाल नगरच्या झोपडपट्टीच्या बाजूला आहे, त्याला आपण अटक केलेली आहे व पुढील तपास सुरू आहे। फरार आरोपीचा शोध, एक फरार जो आरोपी आहे गजा आत्राम उर्फ गजानन आत्राम याचा शोध घेणे सुरू आहे। पथक शोध घेण्यासाठी रवाना झालेले आहे। रामपुरी कॅम्प येथील शिवमंदिरातील दानपेटी दुसऱ्यांदा चोरी करताना पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय तर एक जण फरार आहे। दानपेटी कटल्यात घेऊन जात असताना शेजारी राहणाऱ्यांची नजर पडल्याने चोरट्यांनी कटला व दानपेटी सोडून पळ काढला। शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संगीत सूर्या केशवराव भोसले सभागृहाची दुर्दशा होते आहे। या सभागृहात 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, येथे भोजनाचीही व्यवस्था होती। यातील उरलेलं अन्न खरकट फॉईल असे सारे कंपाऊंडच्या बाहेर टाकण्यात आलं। येथील अन्न खाताना मोर लांडोर दिसत आहेत। मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे। एरवी सहजासहजी कुठेही न आढळणारा हा मोर कळपाने येथे दिसतो आहे। येथील अन्न टिपताना दिसत आहेत। त्यांच्या पाठोपाठ येथे वराहही आले। वराहांना पाहून मोरांनी पळ काढला। या वेस्टेजमध्ये चरण्यासाठी सभागृहाच्या परिसरात वराहांचाही मुक्त संचार सुरू आहे। शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृहाची दुर्दशा होते आहे। येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये भोजनाचीही व्यवस्था होती। भोजनाच्या दरम्यान उरलेलं अन्न येथे फेकण्यात आलं। आजूबाजूला हे अन्न सगळं सांडलेलं आहे, पडलेलं आहे।
राष्ट्रीय मोर पक्षी एरवी कधी बघायला मिळत नाहीत, परंतु येथे अन्न टाकल्यामुळे मोरांचाही वास्तव्य असल्याचं दिसून येत आहे. मोरही येथे फिरत आहेत, अनेक पक्षी येथे आहेत. शहरामध्ये घडणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीनं अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येते आहे. शाळा कॉलेजच्या निमित्ताने अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये गाड्या आल्या आहेत, परंतु चालवण्याचं अवधान तसंच वय लक्षात घेता अनेक वेळा त्यांच्याकडून चूक होते किंवा नियमांचं उल्लंघन होते. अशा वेळी अपघात घडतात ज्यामध्ये दुचाकी चालकांनाही इजा होते किंवा निरपराध नागरिकांनाही इजा होते. याकरता शहर वाहतूक पोलीस कारवाई करत असून रुक्मिणीनगर चौकात अल्पवयीन मुलामुलींचे दुचाकीची कागदपत्रे परवाना यांची तपासणी करून त्यांना दंड देण्यात आला. वाहतूक पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दर दिवसाला प्रत्येक महाविद्यालयाच्या परिसरात चौकात ही कारवाई करण्यात येत आहे. शहर वाहतूक पोलीस अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाई करतायत. अल्पवयीन मुलांच्या हाती गाड्या आल्याने अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. अपघात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन टाळण्यासाठी वाहतूक विभाग कारवाई करतोय. शासनाने 65,000 पेट्रोल पंप देऊ केलेत, मात्र पेट्रोल पंप घेण्यासाठी कोणी इच्छुक पुढे येत नाहीत. भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल PCL असिस्टंट मॅनेजर्सने या संदर्भात पत्रकार परिषद घेतली व पेट्रोल पंपासाठी अर्ज करण्याचं आवाहन केलंय. एक वेळ अशी होती की ज्याच्याकडे पेट्रोल पंप तो अतिशय कमाई करणारा म्हणून त्या व्यक्तीकडे बघितलं जायचं. ज्याच्याजवळ भरपूर पैसा असेल, ज्याचा वशिला असेल, त्यालाच पेट्रोल पंप मिळत. पण आज परिस्थिती बदललेली आहे. टार्गेट पूर्ण करणे, कमिशन कमी, साऱ्या अटी शर्ती, यामुळे पेट्रोल पंप नको रे बाबा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना आवाहन करावं लागतंय. पत्रकार परिषदेला भारत पेट्रोलियमचे असिस्टंट मॅनेजर हिमांशु केशरवानी, इंडियन ऑइलचे असिस्टंट मॅनेजर रविकांत देवांगण, PCL असिस्टंट मॅनेजर रोहित यादव उपस्थित होते. नमस्कार, मेरा नाम हिमांशु केशरवानी है. मैं डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटर ऑयल इंडस्ट्री का. आज की हमारी ये जो मीटिंग है, ये न्यू पेट्रोल पंप्स के जो एडवर्टाइजमेंट हैं उसके बारे में जानकारी देने के लिए हमने बुलाया है. जिला पत्रकार संघ का ये जो कार्यालय है, यहाँ पे हम ये मीटिंग रख रहे हैं. इसके बारे में जो भी आपको जानकारी चाहिए उसके लिए आप हमसे किसी भी तरह की जानकारी ले सकते हैं. न्यू पेट्रोल पंप का एडवर्टाइजमेंट के बारे में गवर्नमेंट की क्या मंशा है, क्या इसके पीछे क्या उद्देश्य है, उसके बारे में ये जानकारी दी जाएगी. शासनाने 65,000 पेट्रोल पंप देऊ केले आहेत, मात्र ते घेण्यासाठी नागरिक उत्सुक नाहीत. पेट्रोल पंपासाठी अर्ज करण्याचं आवाहन पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेतून केलं. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना चांगलंच घेरलं. पेट्रोल कमी मिळणे, पेट्रोलमध्ये भेसळ, पेट्रोल पंपावर टॉयलेट व निःशुल्क हवेचं प्रावधान असूनही सोयी न मिळणं यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्र शिक्षक सेना खासगी विभाग जिल्हा अमरावतीच्या वतीने निःशुल्क जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. वनिता समाज शाळेमध्ये शेकडो विद्यार्थी चित्र रंगवण्यात दंग झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखेच्या वतीने निःशुल्क रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये विविध शाळांतील एकूण 800 विद्यार्थी सहभागी झाले. विविध विषयांवर सुरेख चित्र विद्यार्थ्यांनी काढली. एकूण 3 गटात ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता 1 ते 4 विद्यार्थ्यांच्या अ गटात रंगवण्यासाठी चित्र देण्यात आले. इयत्ता 5 ते 7 विद्यार्थ्यांच्या ब गटात माझा आवडता खेळ, मी पाहिलेले स्वप्न आणि पाणी वाचवा या विषयांवर चित्र रंगवण्यात देण्यात आले. इयत्ता 8 ते 10 विद्यार्थ्यांना क गटासाठी पर्यावरणाचे रक्षण, लेख वाचवा लेख वाढवा आणि स्वच्छ भारत अभियान हे विषय देण्यात आले. सकाळी 9 ते 12 आयोजित या स्पर्धेला विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मी रुपेश पाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावती अध्यक्ष. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभाग अमरावतीच्या वतीने जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि
या स्पर्धेचे आपण 3 गट केलेले आहे. गट क्रमांक 1 वर्ग 1 ते 4 जे रंगभरण करत आहेत, त्याचबरोबर वर्ग 5 ते 7 या विद्यार्थ्यांना आपण विषय दिलेले आहेत, आणि वर्ग 8 ते 10 या विद्यार्थ्यांना सुद्धा 3 विषयातून ते आपल्या मनातील कल्पना चित्राद्वारे रेखाटत आहे. या विषयातून सामाजिक संदेश विद्यार्थी समाजाला देत आहे, जसं पाणी वाचवा, पर्यावरणाचं संरक्षण, लेख वाचवा, लेख शिकवा या विषयावर आधारित सुंदर चित्र विद्यार्थी काढत आहेत. आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षकांच्या समस्याबरोबर काही सामाजिक उपक्रमसुद्धा राबवत आहेत, जेणेकरून सर्व समाजातील घटकांना आपला एक सहभाग व्हावा आणि विद्यार्थ्यांचा आनंद हा शिक्षकाला सगळ्यात महत्त्वाचा असतो. या विद्यार्थ्यामधून मोठा कलाकार निर्माण होणार आहे आणि ते कलाकार समाजाला नवी दिशा दाखवतात, हा या उद्देशातून ही चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. वनिता समाजेते महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना खासगी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देण्यासाठी घेण्यात आलेली ही स्पर्धा 3 गटात होती. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारिप बहुजन महासंघाने जिल्हा कचेरीवर धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाला विदर्भ लवजी सेनेनं पाठिंबा दिला. अमरावती सुतगिरणीच्या भूखंडावर वास्तव्य करीत असलेल्या 97 कुटुंबांची जागा महाराष्ट्र सरकारने विकत घेऊन बिल्डरला जागेचा मोबदला द्यावा, पंतप्रधान उज्ज्वला सौभाग्य योजनेअंतर्गत मंजूर झालेला विद्युत पुरवठा त्वरित नागरिकांना देण्यात यावा, वादातीत जागेवरील विद्युत पुरवठा देण्याकरता कायद्यातील तरतुदीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीस निर्देशित करून विद्युत पुरवठा देण्याकरता आदेश द्यावा, महानगरपालिकेला संबंधित मागासवर्गीय असलेल्या झोपडपट्टीत मागासवर्गीयांच्या निधीतून मूलभूत सुविधा, रस्ते, नाल्या, सार्वजनिक शौचालय बांधण्याचे आदेश द्यावे, अशा विविध मागण्या भारिप बहुजन महासंघाने केल्या आहेत. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी धरणं दिलं. आणि अर्ध्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी गोल खंबे गाडण्यात आले, परंतु मुलाचं तांत्रिक बिघाड करून त्या कामाला थांबवण्यात आलं. हे थांबवलेलं काम त्वरित चालू करण्यात यावं ही सुद्धा दुसरी मागणी माननीय जिल्हाधिकारी यांना आपली असेल. त्यानंतर वादेतील जागेच्या जागेला विद्युत पुरवठा कोणताही खोळंबा न आणता, कोणताही वाद न करता तो कंटिन्यू करावा ही आपली तिसरी मागणी असेल. मागासवर्गीय वस्तीत म्हणजे सुतगिरणीच्या वस्तीत महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या त्या नाळ्या, रापटे वगैरेच्या सर्व नळ वीज कनेक्शनच्या सर्व सोयी महानगरपालिकेने त्वरित मान्य कराव्या ही आपली चौथी मागणी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांना राहील. भारिप बहुजन महासंघाने जिल्हा कचेरीसमोर धरणं आंदोलन केलं. सुतगिरणीच्या भूखंडावर राहणाऱ्या कुटुंबांना ती जागा कायमची द्यावी, उज्ज्वला योजनेअंतर्गत विद्युत पुरवठा मिळावा म्हणून तसंच मूलभूत सोयी मिळाव्या अशी मागणी भारिपनं केली आहे. आदिवासी युवा क्रांती दलाने गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये धरणं आंदोलन केलं. 1950 घटनात्मक अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये अन्य कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये तसंच समावेश करण्यासंबंधी कसलीही शिफारस करू नये अशी मागणी आदिवासी युवा क्रांती दलानं केली आहे. मी आदिवासी युवा क्रांती दला संस्थापक रामेश्वर इवनाते. आज या ठिकाणी ज्या अनुसूचित राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये ज्या काही अशा धनगर म्हणा, बंजारा म्हणा, अशा वेगवेगळ्या जाती या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासनावर एक दडपण आणून राहिलं. कारण की खऱ्या अर्थामध्ये 1950 जी यादी संविधानाच्या दृष्टिकोनातून जी घोषित झाली त्यामध्ये 47 जाती होत्या. आमची एवढीच मागणी आहे की त्या 47 जातीमध्ये कुठलीही जात समाविष्ट करू नये, कारण जेणेकरून अशा जाती जर समाविष्ट केल्यास खऱ्या अर्थानं जो डोंगराळ भागात दरभरत राहणारा जो आदिवासी समाज आहे आणि थोडासा काय 5-2% समाज हा शहरामध्ये असला ना तो सुधारित दिसून राहिलेला आहे. पण त्या जर ज्या प्रस्तावित जाती आहे त्या जर या अनुसूचित जमातीमध्ये जर आल्या तर खऱ्या अर्थाने या देशातला आदिवासीचं अस्तित्व नष्ट होईल आणि या देशामध्ये आदिवासी राहणारच नाही. त्याकरता आमच्या आदिवासीच्या यादीमध्ये कुठल्याही नवीन जातीला समाविष्ट करू नये ही आमची मागणी आहे. आदिवासी युवा क्रांती दलाने गर्ल्स हायस्कूल चौकात आपल्या मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं. या आंदोलनात क्रांती दलाचे पदाधिकारी सहभागी झाले.
वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याबरोबरच श्री यक्षदेव संस्थान शताब्दी महोत्सवी फुलारी मठ वर्धापन दिन साजरा होतोय. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव 2018 आणि श्री यक्षदेव संस्थान शताब्दी महोत्सवी फुलारी मठ वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. या सुमंगल कार्यानिमित्त श्री दत्तमंदिर संस्थान वाठोडा शुक्लेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे चहुयुगीचे परमेश्वर अवतार दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलाय. 10 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान दररोज आचार्य विद्वतरत्न जावळे बाबा शास्त्री सावदा यांचे ज्ञानप्रबोध ग्रंथ प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच उपहार महोत्सव, महाप्रसाद, विविध स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यक्षदेव श्री दत्त मंदिर संस्थान वाठोडा शुक्लेश्वर येथे दरवर्षीप्रमाणे आपण श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन महोत्सव साजरा करत असतो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम समाज प्रबोधनासाठी आपण वेगवेगळ्या शाळांमध्ये सर्व वयोगटांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करतो. आपल्या मातोश्री अनुसया विद्यामंदिर येथे त्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्या स्पर्धांमध्ये एक निबंध स्पर्धा आहे, नंतर वेगवेगळ्या स्पर्धा, स्वच्छता अभियान आणि नृत्यकला, नंतर रांगोळी स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा. आणि फक्तच वक्तृत्व नाही तर जसं स्वच्छता, पर्यावरण आणि सुखी जीवन या विषयावर आपण सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आपण ह्या अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करत असतो. आणि त्यानिमित्ताने आपल्या अनुसया विद्यामंदिर येथे आपण संस्कृती, कला आणि साहित्य असे संग्रहालयसुद्धा केलं आहे. त्या ठिकाणी वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.